सादर करण्यात आला, याबद्दल मी सर्वप्रथम मंगेश भाऊ यांचे आभार मानते. खरंच खूप काळाजाळापर्यंत काम करणाऱ्या आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, परत अशा सेविका आणि इतर नर्स वगैरे आम्ही कार्यरत असून शासन दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही कार्य करत असू, पण एक जो लगाव असो गावातल्या लोकांना जी सेवा देण्याची तो ती करण्याची संधी आम्हाला COVID-19 मिळाली, आणि त्याची थोडीशी प्रत जी काम केल्याची पोच आहे ती आम्हाला मंगेश भाऊ यांच्यामार्फत आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी फार मोठं काम केलेलं आहे, आणि घरोघरी जाऊन खऱ्या अर्थानं फील्ड वर्क त्यांनी केल्यामुळं त्यांचा कुठेतरी सन्मान व्हावा, त्यांच्या कामाचं कुठेतरी कौतुक व्हावं म्हणून सम्यक क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही सुधागड तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचं आहे, कारण वाडी वस्तीत जाऊन कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे एकदम आदिवासी वाडी आहे, तिथे मी काम करते आणि आम्ही एवढ्या आदिवासी वाडीवरती काम करतो आणि तुम्ही आमची दखल घेतली. आम्हाला ती निराशाच वाटली होती की आपण एवढं कोरोनाचं एवढं मोठं महामारीचं संकट आलं आहे आणि आपण काम करतो सगळे लोक घरात बसले, लोक आम्हाला तिथं दाराशी घेत सुद्धा नाही आहेत आणि आम्ही काम करतो याचं कुणाला कदर नाही, कुणी दखल घेतली नाही, पण आज सगळ्यात मोठी दखल आमची मुंबई टोपली घेतली आणि आम्हाला इथे काय सर्वांचं हे दिलं हे त्यामुळे आम्ही खरंच त्यांचे आभार मानतो. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, महिला जागतिक महिला दिन असे विविध उपक्रम सुधार तालुक्यामध्ये आम्ही आमच्या परीने करतो आहोत. आतापर्यंत अनेक मान्यवरांचे सत्कार झाले, कोरोनाचा पुरस्कार देण्यात आले, परंतु आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि काम केलेलं आणि मग आपण फार काही देऊ शकत नाही, परंतु सन्मानाचे दोन शब्द जर दिले करायचं असं असल्यामुळे मी फार काही तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु हे जे काही सन्मानाचे दोन शब्द आहेत हे तुमच्या मंगेश भाऊ वाघमारे यांनी अध्यक्षपदाची